मित्रांनो, आज आपण चाललो आहोत तारकर्ली बीच. कोकणच्या किनारपट्टीवरती अनेक बीच आहेत, परंतु तारकर्ली हा बीच वेगळा ठरतो त्या ठिकाणच्या असलेल्या समुद्राच्या खाली असलेल्या निसर्ग सौंदर्यामुळे. आणि हेच निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी आज आपण तारकर्ली बीचला. पोचल्यानंतर आपल्याला आपली गाडी पार करावी लागते. गाडी पार करण्यासाठी 20 रुपये द्यावे लागतात. आणि गाडीमध्ये उतरल्यानंतर समोर दिसतो तारकर्लीचा बीच. आता आपण तारकर्ली बीच वरती आहोत आणि इथन आपण ओढीमधन आतमध्ये 5 किलोमीटर किंवा ड्रायव्हिंग करण्यासाठी जाणार आहोत. तिकडे जे समोर जे कडक दिसतोय तिकडे आपल्याला जायचं, ते 5 किलोमीटरचं अंतर आहे. आणि दुसरं क्युबा तुम्ही सिंधुदुर्गच्या किल्ल्याच्या जवळ करू शकता, तिथं सुद्धा क्युबा ड्राईव्ह आहे. तिथं पर हेड 1200 रुपये. आणि जर तुम्हाला क्युबा करायचं नसेल आणि जर तुम्हाला फक्त आतमध्ये जाऊन फिरून यायचं असेल तर पर हेड 300 रुपये घेतात. तर चला तर पाहूया, नक्की समुद्राच्या खाली निसर्ग सौंदर्य लपलेलं आहे. चला आपण अनेक पर्यटन ठिकाणं फिरत असतो, परंतु समुद्राखालचे निसर्ग सौंदर्य जर पाहायचं असेल तर तुम्हाला नक्की तारकर्ली बीचला भेट दिली पाहिजे. मित्रांनो, या ठिकाणी येण्याचं मूळ कारण म्हणजे या ठिकाणी असलेल्या स्क्युबा ड्रायव्हिंग. हीच स्क्युबा ड्रायव्हिंग मलाही करायची आहे, त्यासाठी मी या बीचला भेट देत आहोत. समुद्राखालचं सौंदर्य पाहण्यासाठी तुम्हाला किनारपट्टीपासून 5 किलोमीटर आतमध्ये जावं लागतं. या ठिकाणी स्क्युबा ड्रायव्हिंग करण्यासाठी तुम्हाला 2 पर्याय आहे. एक, तारकर्ली बीचपासून हा 5 किलोमीटरवरती असलेला हा समुद्राखालचा हा नजारा, आणि दुसरा म्हणजे सिंधुदुर्ग किल्ल्याच्या जवळ. तर तुम्ही यापैकी कुठलाही पर्याय निवडू शकता. तर आपण पर्याय निवडला आहे तारकर्लीच्या 5 किलोमीटर जवळ असलेल्या या स्क्युबा ड्रायव्हिंगची. ओके, पाण्यात खालती गेल्यावरती आपण बोलू शकत नाही, त्याच्यासाठी साय नाही, कम्फर्टेबलचं साय नाही. आणि काही प्रॉब्लेम असेल तर हा प्रॉब्लेमचा साय नाही. ओके, आणि वरती यायचं असेल तर हाफ साय. ओके, साईन समजलं, कम्फर्टेबलचं साय नाही, प्रॉब्लेमचं साय नाही. आणि वरती यायचं असेल तर हा साय. पाण्यात जेव्हा आपण जास्त डीप जातो तेव्हा कानावरती प्रेशर येतो, थोडे थोडे कान पेन व्हायला लागतात. तेव्हा काय करायचं आहे, हे मास्क लावल्यामुळे आपलं नाक आहे ते पॅक होतं. तोंडाने ब्रिदिंग कंटिन्यू चालू असतात. ओके, तेव्हा काय करायचं, मोठा श्वास घ्यायचा, एका हातात नाक बंद करायचं. ओके, हे सिलिकॉन आहे बघा, नोज पिंच होतं याच्यावर. ओके, नोज पिंच करायचं, नोजने एक्सेल करण्याचा प्रयत्न करायचा, जेणेकरून कानावरचं प्रेशर आपलं निघून जाईल. ओके, ट्राय करून बघा, तोंडाने श्वास घ्या, वरती ट्राय करा, नाही तर नंतर कानाचा प्रॉब्लेम होतो. मोठा श्वास घ्या, एका हातात नोज बंद करा, नाकाने सोडण्याचा, नाकावरती फक्त प्रेशर आपण नाही घेतला कानावरती.
समुद्राखालील नजारा पाहिल्यानंतर मन प्रसन्न झाले. आत्ता वेळ होती या किनाऱ्यावरून दिसणाऱ्या सूर्यास्ताची, आणि तोच सूर्यास्त पाहण्यासाठी आम्ही या बीचवरती थांबून राहिलो. या बीचवरनं दिसणारा सूर्यास्त हा तुमचं मन नक्कीच प्रसन्न करेल. या ठिकाणी खूप कमी गर्दी आहे, त्यामुळे तुम्हाला या समुद्रामध्ये मनसोक्त आनंदही घेता येतो. तशीच ही किनारपट्टी खूप स्वच्छ आहे. मित्रांनो, आज आपण भेट दिली होती तारकर्ली बीचला. आज खरं मनसोक्त या सूर्यास्त होतोय, तसतसं या जे मनमोहक दृश्य तुम्हाला इथं पाहायला भेटतात. तर मित्रांनो, नक्की या तारकर्ली बीचला भेट द्या, सौंदर्य नक्की पाहायला या. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा, आणि हा आपल्या चॅनलला सबस्क्राईब, कमेंट आणि लाईक करायला विसरू नका. तर भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार.